नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अंगणवाडी ढोरेगाव येथे पोषण आहार अभियान उत्सवात संपन्न। प्रतिनिधी विशाल जोशी, ढोरेगाव। ढोरेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अंगणवाडी ढोरेगाव येथे पोषण आहार अभियान राबवण्यात आले। यामध्ये स्तंद माता, गर्भवती महिला, 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी प्रकृतीसाठी कोणता आहार योग्य आहे, कोणत्या आहारामुळे बालकांची प्रकृती सुधारते याचे मार्गदर्शन अंगणवाडी सेविका संगीता जोशी यांनी केले। राष्ट्रीय पोषण कार्यक्रम सरकारने देशातील बालकांना कुपोषण मुक्त करण्यासाठी सुरू केला आहे। देशातील अनेक राज्यांमध्ये गरिबीमुळे लोकांना पुरेसे व पोषक भोजन मिळत नाही। अशा कुटुंबियांमध्ये एखाद्या गर्भवती महिलेबरोबर नवजात शिशुवरही याचा प्रतिकूल परिणाम होतो। एका अहवालानुसार आदेशातील 1000 बालक कुपोषित आहेत। देशातील ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय पोषण अभियान सुरू केले आहे। याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती केली जाईल व गरीब कुटुंबांपर्यंत पौष्टिक आहार पोहोचवला जाईल, त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाईल। केंद्र सरकारद्वारे देशातील मुलांना कुपोषणापासून मुक्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत। कुपोषित मुक्त भारत अभियानाचे नाव बदलून सरकारने राष्ट्रीय पोषण कार्यक्रम करण्यात आले आहे। सरकारने कुपोषण मुक्त भारताला प्राधान्य दिले आहे व देशातून कुपोषण हद्दपार करण्यासाठी सरकार गंभीररित्या प्रयत्न करत आहे। राष्ट्रीय कुपोषण अभियानाची सुरुवात 2018 मध्ये करण्यात आली होती। याच्या अंतर्गत देशातील लहान मुले, गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी पोषण संबंधी अधिक सुधार करणे आहे। अंगणवाडी ढोरेगाव या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यात आला। यामध्ये केळी, सफरचंद, गुळ शेंगदाणे, शेंगदाण्याचे लाडू, दूध, शिरा, भात, पालकची भाजी, पोळी यासह विविध पदार्थ बनवून विद्यार्थ्यांसह गावातील महिलांना योग्य रित्या मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी व गावातील महिलांनी भोजनाचा आस्वाद घेतला। यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका संगीता जोशी व मदतनीस शांताबाई पठाडे यांनी परिश्रम घेतले। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।